आज 12 मई को सात गांव वेना हिंगना तहसील के 336 विस्थापित परिवार जो संविधान चौक पर विरोध प्रदर्शन कर रहे हैं, उन्हें उप मुख्यमंत्री के मानद सचिव संदीप जोशी द्वारा भेंट दी गई। यह आंदोलन पिछले 18 दिनों से युवा परिवर्तन की आवास के अध्यक्ष निहार पांडे के नेतृत्व में शुरू किया गया था। आज यह आंदोलन सफल रहा। आंदोलन की दो मुख्य मांगे थी, किसी भी सरकारी योजना में अस्थायी आवास और स्थायी आवास का तत्काल प्रावधान। पूर्व में 11 मई 2023 को अनुमंडल पदाधिकारी कलेक्टर के आदेशानुसार पूर्व समूह के खाद्य सामग्री और हस्तशिल्प बिक्री के लिए उपलब्ध है। हिंगना समूह विकास अधिकारी सातगांव वेना में बेघर लोगों के लिए घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना या किसी अन्य सरकारी आवास योजना में तत्काल नामांकन कराने का आदेश दिया है। साथ ही उप मुख्यमंत्री के मानद सचिव संदीप जोशी ने इन लोगों की अस्थायी व्यवस्था की है, जिसे देखते हुए 12 मई को सात गांव के आंदोलनकारी बेघर परिवारों ने इस धरना आंदोलन को वापस लेने की घोषणा की है। आज माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी कार्यालयामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी या संपूर्ण आंदोलनाचे प्रणेते निहाल पांडे त्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली। या सर्व लोकांसाठी घरकुल योजनेमधून घर द्यायचं हा शब्द माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील यांना यापूर्वी देखील दिलेला आहे, परंतु टेम्पररी व्यवस्था व्हावी याकरता नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काही निवाऱ्यांमध्ये यांची सध्या व्यवस्था करल्या जाणार आहे। समाजभवन असेल तर त्या समाजभवनामध्ये व्यवस्था केल्या जाणार आहे। त्यानंतर BDO ला देखील त्यांनी आदेश दिलेले आहे, काही किरायाची घरं ताबडतोब पाहण्याचे देखील आदेश दिलेले आहे। परंतु या ठिकाणी एवढ्या दिवसापासून बसलेले आहे हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने नाईलाजानी प्रशासनाला यांची घरं तोडावी लागलेली आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी आता यांनी उपोषण मागे घ्यावं आणि जिल्हाधिकारी SDO BDO यांच्या माध्यमातून यांची पर्यायी घराची संपूर्ण व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये 100% उभी करतील असं हे निश्चित झालेलं आहे। मला असं वाटतं की ही मध्यम मार्ग काढून या ठिकाणी या सर्वांनी आंदोलन वापस घ्यायचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याबद्दल देखील त्यांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्र शासनातर्फे। असं मुळीच म्हणता येणार नाही, कोणालाही राजकारणात असो किंवा शासकीय अधिकारी असो कोणाचे घरं तोडण्यात आनंद नाही। घरं तोडावे लागले हे दुर्दैवाने उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या मुळे तोडावे लागलेले आहे, आणि आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तोडावं लागले असल्यामुळे ह्याच्यातून मध्यम मार्ग काढणं हे काही सोपी नाही आहे। आणि त्याही ठिकाणी बुटीबुरी टाईप भागामध्ये आहे, ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी करणं अत्यंत कठीण आहे, परंतु तरीही प्रशासन मागच्या काही दिवसामध्ये मला असं वाटतं आपण जर आंदोलनकर्त्यांना विचारलं तर प्रशासन यांच्या संपर्कामध्ये होतं, अत्यंत पॉझिटिव्हली जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये मार्ग काढलेला आहे। मला असं वाटतं की आता जवळपास विषय संपलेला आहे। हे दुर्दैवाचं आहे की या लोकांना एवढे दिवस बसावं लागलेलं आहे, पण मार्ग आता निघालेला आहे। हिंगना तहसीलचे सातगाव वेना या ग्रामपंचायतच्या हद्दीत हे 336 कुटुंब मागील 15 ते 20 वर्षापासून राहत होते। हायकोर्टच्या आदेशानुसार यांचे घर दिनांक 24 एप्रिलला तोडण्यात आले। त्यानंतर हे लोक राहायचं कुठं यांच्याजवळ कोणती व्यवस्था नसल्याने हे नागपूरचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी व नागपूरच्या प्रशासनाला मागणी करत होते की आमचा पुनर्वसन झाला पाहिजे, आम्हाला पर्याय व्यवस्था भेटली पाहिजे म्हणून यांनी संविधान चौक नागपूर इथे मागील 18 दिवसापासून यांचा बेमुद्दत ठिय्या आंदोलन इथं सुरू होता। वेगवेगळे प्रकारचे यांनी आंदोलनही इथे केले। सोबत एक जो मुलगी होती सातगावची सपना नावाची, तिचं साक्षगंधसुद्धा याच रस्त्यावर करण्यात आला। प्रशासनाने याची दखल घेतली आंदोलनाची। आतापर्यंत या मागील 18 दिवसापासून नागपूर प्रशासनसोबत नागपूर जिल्हाधिकारीसोबत जवळपास 5 वेळा आमच्या बैठका झाल्या, तर त्या बैठकीचा यश आला। आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या देवगिरी या निवासस्थानामध्ये उपमुख्यमंत्रीचे मानद सचिव संदीपजी जोशी यांच्यासोबतही बैठक झाली। त्या बैठकीला जिल्हाधिकारी उपस्थित होते, त्यांनी आमची सर्व मागणी मान्य केली। त्यांनी लेखी जो उपविभागीय अधिकारी आहे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी आदेशसुद्धा दिले, त्याची प्रत आम्हाला दिली आहे का यांचे सर्वांचे नावं आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समाविष्ट करून राहिलो। पंडित दीनदयाल खरेदी विक्री योजनेअंतर्गत यांना 500 स्क्वेअर फूटचा प्लॉटची आम्ही तरतूद करून राहिलो, पण ते शासनाला काम करासाठी थोडासा वेळ लागणार आहे, त्यामुळे यांची तात्पुरती करती जोही सोय आहे ते आम्ही निवारा समाजभवन इथे करणार आत्ताच्या आत्ता आम्ही करून देऊ
या आश्वासनानंतर आम्ही आंदोलन मागे घेत आहोत। ज्याही लोकांची अति गरजू जो लोक आहे, ज्यांची दुसरी कोणती व्यवस्था नाही आहे, हातावर आणून पानावर खाणारे मजूर लोक आहे, त्यांची व्यवस्था करण्यासाठी पालकमंत्री अजून नागपूर प्रशासन तयार आहे। म्हणून आम्ही आज 18 दिवसानंतर आम्ही आंदोलन परत घेऊन राहिलो। शासनानं व पालकमंत्र्याकडून जो आम्हाला आश्वासन दिले आहे याची पूर्तता जर भविष्यात झाली नाही तर आम्ही आंदोलन करू आणि आम्ही पुन्हा नागपूरला येऊन संविधान चौक इथे बसू। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। लोकशाहीचा विजय झालेला आहे, लोकशाहीचा विजय झाला आहे। 18 दिवसाचा हे विजय आहे, लोकांच्या मेहनतीचा विजय आहे। तर लोकशाही आहे महाराष्ट्रात, अजून हे लोकशाही टिकली पाहिजे याचं लक्ष सत्तेधारी सरकारनेही दिले पाहिजे, अजून जो झोपलेला विरोधी पक्ष आहे त्यांनी कुठेतरी दिलं पाहिजे, अशी आमची विनंती आहे। उपमुख्यमंत्री के मानद सचिव संदीप जोशी ने कहा कि एक माह में दिए गए वादों को पूरा नहीं किया गया तो आप वापस आंदोलन पर जा सकते हैं, ऐसा उन्होंने सात गांव के लोगों को संबोधित करते हुए कहा है। निहाल पांडे ने कहा कि 18 दिनों के आंदोलन के बाद लोगों को लोकतांत्रिक माध्यम से न्याय मिला है। NBC न्यूज के लिए अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।